बस बस मर शिक्रे सर नमस्कार। हेलो, गुड मॉर्निंग सर। हाँ गुड मॉर्निंग। डॉक्टर शिवेश शिक्रे सर, गुड मॉर्निंग। हाँ गुड मॉर्निंग सर। का चलो देसाई सर का है? चलो आपण एक 5 मिनिटांमध्ये या आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया। हाँ सर, गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। सर्टिफिकेट एवढं पाठवा सर। हो सर, घरी येतो आरक्षणला काय अडचण नाही। खाजगी खाजगी काय असेल तर एकमेकाच्या फोनवर बोला ना। तुम्ही तर नाही सर, तुमच्या सगळ्यांना चाललंय। तुम्ही तर म्हणाला माझ्या सर्टिफिकेटची अडचण असेल तर बोला म्हणून। तुमच्या रूम मध्ये कोणतर दोघ जण बसले? आवाज आला शिक्रे सर नमस्कार। नमस्कार नमस्कार।
आजच्या या व्याख्यानमालेमध्ये सर्व सहभागींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नाही सर, एक मिनिट, शिकले सर. नाही, सुरू करत नाही, सुरू करत नाही आणखी. हा, मला गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर, रेकॉर्डिंग सुरू करायसाठी मला अगोदर सांग. हो, मी सांगतो सांगतो. साहेब आले की आपण सुरू करूया. ठीक आहे. हॅलो, शिकले सर. हा सर, हा सर. मला वाटतं चालू करायला काही हरकत नाही. हो हो सर, हो सुरू करूया आपण. गणेश सर, आपण सुरू करूया. ओके सर. हा मॅडम, तुमचं पाटील माईक आणि व्हिडिओ ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अडचणी आलो. हा ओके ओके. सुरू करूया साहेब. हो हो हो. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्या शाहू क्लबमध्ये आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींची व्याख्यान आपण या शाहू क्लबच्या व्यासपीठावरती आयोजित करत असतो. तर आज आपण या शाहू क्लबच्या अंतर्गत आपल्याच महाविद्यालयातील हिंदी विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर सरोज पाटील मॅडम यांचं आज आपण राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावरती महाराणी जिजाबाई यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आपल्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय मानसिंग दादा बोंद्रे, संस्थेचे सचिव आदरणीय विजयबापू बोंद्रे, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर के शाणीदेवान सर, तसेच आपल्या महाविद्यालयातील ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक एन सी कुंभार सर, आयक्यूसीचे समन्वयक डॉक्टर नामदेव जाधव सर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील महाविद्यालयाचे प्रबंधक श्री रवींद्र भोसले ओएस श्री मनीष भोसले सर, आणि माझ्या या शाहू क्लबमध्ये माझ्या बरोबर काम करत असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या आपले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण महाराणी जिजाबाई यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावरती डॉक्टर सरोज पाटील मॅडम यांचे विचार ऐकणार आहोत. महाराणी जिजाबाई या खऱ्या अर्थानं स्वराज्य संकल्पक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड प्रेरणास्रोत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्याचे स्वप्न दाखवलं, ते स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये महाराणी जिजाबाई यांचा खूप मोठा वाटा आहे. शहाजी महाराज आणि महाराणी जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना जे स्वराज्याचे स्वप्न दाखवलं, ते स्वराज्य संकल्प म्हणून त्यांचे काय योगदान आहे, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या प्रेरणा, उत्साह आणि एक विश्वास निर्माण केला, त्या शहाजी महाराजांच्या बरोबरच महाराणी जिजाबाई यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्थान खूप मोठं आणि आढळ आहे. तर शिवाजी महाराजांची जी प्राथमिक जडणघडण झालेली आहे, त्यांच्यामध्ये जो लढाऊ बाणा, आत्मविश्वास आणि
अन्यायाच्या विरोधामध्ये अत्याचाराच्या विरोधाच्या विरोधामध्ये लढण्याचे बळ निर्माण करण्याचे काम महाराणी जिजाबाईंनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रेरणास्रोत होत्या, आदर्श स्थान होते आणि त्यांचे दैवत होते. आज आपल्या समवेत हिंदी विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर सरोज पाटील मॅडम राष्ट्रमाता जिजाऊ या विषयाच्या अनुषंगानं आपले विचार मंथन करणार आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो या सभेचा एक भाग म्हणून. खर तर पाटील मॅडम आपण सर्वांना परिचित आहेत. त्या आपल्या महाविद्यालयामध्ये गेल्या सोळा वर्षापासून हिंदी विभागामध्ये अध्यापनाचं काम करत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून फणीश्वरनाथ रेणुके महिला अंचल तथा गुणी दांडेकर के पडघवली का आंचलिक की दृष्टी से तुलनात्मक अध्ययन या विषयावरती MPhil पदवी संपादन केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी विद्यापीठामधूनच फणीश्वरनाथ रेणू और गुणी दांडेकर के आंचलिक उपन्यासो का तुलनात्मक अनुशीलन या विषयावरती त्यांनी PhD काम डॉक्टर पाटील बी.एस. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला आहे. मॅडमांचा संशोधनामध्ये हातखंड आहे, त्या सतत लिहित असतात. आपल्या महाविद्यालयातील रिसर्च कमिटीचे त्या प्रमुख म्हणून देखील काम करतात. त्यांनी UGC माध्यमातून 2 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. यामध्ये हिंदी उपन्यास साहित्य में चित्रित राष्ट्रमाता जिजाबाई के चरित्र का मूल्यमापन हा एक महत्वपूर्ण विषय त्यांनी हाताळून त्याच्यावरती काम केलं आहे आणि त्याच विषयावरती त्या आज बोलत असल्या बोलणार आहेत. त्यानंतर दुसरा त्यांनी एक प्रोजेक्ट पूर्ण केला आहे, सुमित्रानंदन पंतजी के काव्य में गांधीवादी चेतना. तर हा एक देखील एक खूप महत्वाचा असा त्यांचा विषय होता की सुमित्रानंदन पंत यांच्या काव्यामध्ये गांधीवादी चेतना म्हणजे गांधीवादी विचार कशा प्रकारे प्रतिबिंबित झालेले आहेत हा त्यांचा दुसरा एक महत्वाचा प्रकल्प होता. त्याचबरोबर मॅडमांचे 3 पुस्तक प्रकाशित झालेले आहेत. यामधलं पहिलं पुस्तक जे आहे ते रेणू और दांडेकर के आंचलिक उपन्यास. दुसरं पुस्तक जे प्रकाशित झाले आहेत मॅडमांचं ते राष्ट्रमाता जिजाबाई आणि तिसरं पुस्तक जे आहे सुमित्रानंदन पंतजी के काव्य में गांधीवादी चेतना. हे 3 ग्रंथ मॅडमांचे प्रकाशित आहेत. त्याचबरोबर मॅडमांचे खूप सारे आर्टिकल त्या वेगवेगळ्या जर्नल्समध्ये आणि प्रोसिडिंगमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर मॅडमांची काही आर्टिकल ही काही वर्तमानपत्रांच्या मधून प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक इंटरनॅशनल नॅशनल स्टेट लेवलच्या सेमिनारमध्ये आपले जवळजवळ 35 अधिक रिसर्च पेपर त्यांनी वाचलेले आहेत. त्याचबरोबर मॅडमांनी इथं महाविद्यालयातील इतर अनेक समित्यावरती काम केलं आहे. मी अधिक वेळ न घेता या आजच्या शाहू क्लब अंतर्गत आयोजित होत असलेल्या व्याख्यानामध्ये आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सरोज पाटील मॅडम यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी समन्वय नात्यानं आणि महाविद्यालयाच्या वतीनं आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषित असलेले आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर RK शांतीवान सर यांचंही या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सरोज पाटील मॅडम यांना राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावरती त्यांचे विचार प्रकट करण्याची विनंती करतो. धन्यवाद. सर मी चालू करू शकते का? हा बोला मॅडम, सुरू करा मॅडम. नमस्कार. आजचा दिवस जो आहे हा आहे 17 जून आणि आजच्या दिवशी आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आदरणीय राष्ट्रमाता जिजाबाई यांचं पुण्यस्मरण करतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अगदीच थोड्या दिवसामध्ये जिजाबाईंनी आपला देह ठेवला आणि त्याचबरोबर 17व्या शतकामध्ये असामान्य स्त्री जीवनाची परंपरा निर्माण करणाऱ्या एक महान व्यक्तित्व जे आहे ते आनंदामध्ये विलीन झालं. आणि त्याच दृष्टीने जर आपण विचार करू तर आजचा दिवस जो आहे तो आपला सर्वांसाठी चिरवंदनीय आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या महाविद्यालयातील शाहू क्लब मार्फत
राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावर आज व्याख्यान आयोजित केलेले आहे. या व्याख्यानानिमित्त मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर के शानेदिवान सर आणि शाहू क्लबचे अध्यक्ष डॉक्टर शिखरे सर यांचे सर्वप्रथम आभार मानते. जिजाबाईंवर बोलत असताना सर्वसाधारणपणे साहित्याच्या अनुषंगाने बोलणे हे अपेक्षित आहे, परंतु मी स्वतः हिंदी विषयाची अभ्यासक किंवा हिंदी विषयाची विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडून या बोलण्याच्या दरम्यान काही चुका काही त्रुटी राहून जाण्याची शक्यता 100% आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून इतिहास तज्ज्ञ जे आहेत किंवा इतिहास प्रेमी जे आहेत त्यांना माझी नम्र अशी विनंती आहे की त्यांनी माझ्या या त्रुटींना किंवा माझ्याकडून ज्या काही थोड्या बहुत चुका होतील त्यांना सांभाळून घ्यावं. सन 2015 UGC अनुदानित लघुशोध परियोजना अर्थात मायनर रिसर्च प्रोजेक्ट मला मंजूर झाला आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला मी काम करायला सुरुवात केलं त्यावेळेला हिंदी कादंबरीमध्ये जिजाबाईंचं चरित्रचित्रण कसं झालेलं आहे हे पाहण्याचा माझा प्रयत्न होता. आणि ज्यावेळेला मी अभ्यास करत गेले त्यावेळेला मला असं जाणवलं की आपण जिजाबाईंना जे जाणतो आतापर्यंत हे काहीच नाही आहे. आपण केवळ इतकंच जाणतो की जिजाबाई ज्या आहेत या छत्रपती शिवाजी यांच्या मातोश्री आहेत आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इथपर्यंतच आपण त्यांच्याविषयी माहिती जाणतो, परंतु त्यांचा इतिहास काय आहे किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे, एकंदरीतच त्यांच्याबद्दल अलग अलग प्रकारच्या चर्चा कशा पद्धतीने केल्या गेल्या आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत या आपल्याला अजिबात देखील माहिती नाही आहे. असं ज्यावेळेला मला जाणवलं त्यावेळेला काम करण्याची उत्सुकता जी आहे ती ज्यादा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानुसार मी काम करत गेले आणि म्हणूनच आज केवळ त्याचमुळे मी आज तुमच्या बरोबर या विषयावर इथे बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. 17व्या शतकामध्ये असामान्य स्त्री जीवनाची परंपरा निर्माण करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाबाई ज्या आहेत त्यांचं व्यक्तित्व हे अलौकिक गुणांनी असं परिपूर्ण होतं. प्रत्येक व्यक्ती ज्या कुलामध्ये जन्म घेतो जिथे तो संस्कारित होतो ते त्याचे संस्कार किंवा त्याला जी काही पार्श्वभूमी मिळते याच साऱ्या गोष्टी त्याच्या जीवनाच्या विकास क्रमामध्ये खूप मोठी भूमिका बजावत असतात. आणि हेच जे आहे हे जिजाबाईंच्या बाबतीमध्ये घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा घराण्यांनी आपला इतिहास रचला आहे आणि त्याच्यामध्ये सिंदखेडचे लखुजी जाधवराव हे घराणे अग्रक्रमावर आपल्याला दिसून येते. याच लखुजी जाधवराव यांच्या घराण्यामध्ये यांच्या घरामध्ये जिजाबाई यांचा 12 जानेवारी 1598 रोजी जन्म झाला. ज्यावेळेला आपण जिजाबाईंचा अभ्यास करतो किंवा जिजाबाईंच्या बद्दल बोलत असतो त्यावेळेला त्यांची संपूर्ण त्यांच्या घराण्याची पार्श्वभूमी बघणं हे इथं खूप रास्त आहे असं मला वाटतंय. तर ही पार्श्वभूमी बघत असताना आपण विदर्भाबद्दल एक संदर्भ इथं देणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतामधील बुलढाणा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी परंपरा लाभलेली आहे. कारण आपण जर आपला इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या या विदर्भ प्रांताने अनेक अशा अलौकिक कन्यांचं सुसंस्कृत कन्यांचं दान जे आहे ते भारताच्या ओट्यामध्ये घातलेलं आहे. ही यादी जी आहे ती बरीच मोठी आहे. याच्यामध्ये रघुवंशाची इंदुमती असेल, ऋषी अगस्त यांच्या जीवनाला एक दिव्य ज्योती प्रदान करून देणारी दमयंती असेल, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी किंवा श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याची पत्नी असेल, तर या सर्व महिला ज्या आहेत त्या महिलांनी विदर्भाला एक उंची प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि याच श्रृंखलेमध्ये आपण राष्ट्रमाता जिजाबाई यांचं नाव अत्यंत सन्मानानं घेतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल स्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न आपल्या पुत्रामध्ये रुजवणं आणि आपलं ध्येय जे आहे ते साध्य करून घेणं ही हा खूप मोठा प्रवास होता. आणि हा प्रवास जो आहे हा जिजाबाईंनी आपल्या कृतीमधून पूर्ण केलेला आहे. ज्यावेळेला आपण जिजाबाईंच्या घराण्याचा इतिहास बघतो त्यामध्ये आपल्याला थोडस पाठीमागे जाणं गरजेचं आहे की क्षत्रिय वर्णाचे प्रमुख 2 वंश जे आहेत ते मानले जातात, एक सूर्यवंश आणि एक चंद्रवंश.
या चंद्रवंशामध्ये पाचवा भिल्लम नावाचा एक वीर पुरुष होऊन गेला आणि मग कालानुरूप हा वंश जो आहे हा यादव या कुलनामाने विकसित होत गेला. यादव या कुलनामाने विकसित होत जाणाऱ्या याच वंशामध्ये 1271 दरम्यान रामदेवराव यादव नावाचा एक महान व्यक्तित्व जे आहे ते निर्माण झालं. यांनी 1271 दरम्यान या यादव वंशाला अत्युच्च प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त करून दिला. त्यांच्यानंतर त्यांचा पुत्र गादीवर आला आणि याच दरम्यान मुस्लिम शासक आणि त्याचबरोबर अलाउद्दीन खिलजी वगैरेंच्या ज्या काही कुटील कारस्थाने होती किंवा ज्या काही त्यांच्या नीती होत्या राज्य विस्ताराच्या याच्या अंतर्गत रामदेवराव यादव आणि त्यांचा पुत्र जो जे राज्य चालवत होता ते राज्य फार लवकरच लयास गेलं. आणि लयास गेल्यानंतर हे जे देवगिरीचं जे साम्राज्य आहे हे देवगिरीचं अर्थात रामदेवराव यादव यांनी देव महाराष्ट्रातील देवगिरी येथे आपलं साम्राज्य स्थापित केलं होतं हे सांगण्याचं थोडंसं माझं राहून गेलं. तर हे जे साम्राज्य आहे ते खूप लवकर लयास गेलं आणि त्यानंतर त्या वंशामध्ये जे काही त्यांचे वंशज होते ते अलग अलग शाखांमध्ये विखरून गेले. आता अलग अलग शाखांमध्ये विखरून गेलेले हे जे यादव वंशाचे वंशज होते हे काही कालांतरानंतर जाधव या उपनामाने पुन्हा नावरूपास आले. आता यादव आणि जाधव ही दोन्ही कुले जी आहेत ही एकच आहेत हे सांगणाऱ्या अनेकशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर येतात. जसं की यादव आणि जाधव या दोन कुलाचा जे गोत्र जे आहे ते एकच आहे. त्या दोघांचं घराणं जे आहे ते ऋग्वेदी आहे. यादव आणि जाधव या दोन वंशाचा निशाणाचा रंग जो आहे तो काळाच आहे आणि त्याचबरोबर त्यांची कुलदैवत जे आहे ते जोगेश्वरी देवी आहे. तर या सर्व गोष्टी ज्या वेळेला पारखल्या गेल्या त्यावेळेला या गोष्टीवर 100% विश्वास ठेवला गेला की हेच यादव पुन्हा जाधव या नावानं नावरूपास येऊ लागले. तर या देवगिरीच्या साम्राज्याच्या अस्तानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या आसपास विखरलेले हे जे वंशज आहेत हे वंशज पुन्हा नावरूपास येऊ लागले. आणि याच मध्ये 1540 दरम्यान विठोजी जाधव यांनी आपलं नाव जे आहे ते निर्माण करायला किंवा आपली ताकद आपलं अस्तित्व जे आहे ते निर्माण करायला सुरुवात केली. याच विठोजी जाधव यांच्या घरामध्ये लखुजी जाधवराव यांचा जन्म झाला आणि हेच राष्ट्रमाता जिजाबाई यांचे पिता होत. तर आपण हा जर सर्व प्रवास जिजाबाईंच्या घराण्याचा पाहिला तर आपल्याला एक गोष्ट आपल्या समोर येते की हे जे जाधव वंश आहे किंवा जाधव घराणं जे आहे ते अगदी पुरातन कालापासून आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पराक्रम वीरता धैर्य शूरता या सर्व गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या घराण्यामध्ये दिसून येतात. आणि वंश परंपरागत रूपानं याच गोष्टी ज्या आहेत या जिजाबाईंना मिळाल्या आणि त्यांनी हेच संस्कार छत्रपती शिवाजी यांच्यावर आरोपित केले किंवा यांच्यावर ते संस्कार केले असं आपण म्हणू शकतो. तर हे जे लखुजी जाधवराव जे जिजाबाईंचे पिता होते ते निजामाच्या दरबारामध्ये चाकरी करत होते. चाकरी करणं हा शब्द या कारणानं वापरलेला आहे की ते अतिशय पराक्रमी होते वीर होते शूर होते आणि आपल्या या वीरतेने शूरतेने किंवा पराक्रमाने त्यांनी निजाम दरबारी आपला मोठा रुतबा जो आहे तो निर्माण केला होता. पण इतका रुतबा निर्माण करून देखील किंवा मानसन्मान मिळवून देखील त्यांना प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये कुठलाही महत्वाचा निर्णय घेण्याची सत्ता जी आहे ती नव्हती आणि या गोष्टीची खंत जी आहे ती त्यांना नेहमी लागून राहत होती. तरी देखील ते निजामाच्या सेवेमध्ये राहिले. कालानुरूप राजकीय घडामोडी घडत गेल्या आणि एके दिवशी हे निजाम दरबारामध्ये अर्थात देवगिरीच्या किल्ल्यामध्ये लखुजी जाधवराव त्यांचे पुत्र अचलूजी आणि राणूजी यांची दगा फटक्याने निजामाने हत्या घडवून आणली. तर आपल्या राजाची इतकी प्रामाणिकपणे सेवा करून देखील अशा पद्धतीने ज्या वेळेला त्यांची हत्या घडते त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या सामान्य जनताचा विचार करणेच दूर होऊन जाते.
कारण एक सरदार अशा पद्धतीने मारला जातो विश्वासघातान. तर मग सामान्य जनतेचा काय आपण विचार करू. तर ही जी सल आहे, हे जे दुःख आहे, हे दुःख बाल जिजाबाईंच्या मनामध्ये कोरून राहिलं आणि हेच दुःख घेऊन त्या आजीवन चालत राहिल्या आणि आपल्या उद्दिष्टाकडे त्यांनी त्या अग्रेसर झालेल्या किंवा आपल्या उद्दिष्टाकडे चालत राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आता आपण जिजाबाईंचा व्यक्तिगत विकास कशा पद्धतीनं झाला याच्यावर जर विचार करू लागलो तर तत्कालीन रूढी प्रथेनुसार जे काही लष्करी किंवा जे काही राजवंश होते त्या राजवंशामधील स्त्रियांना सर्व शिक्षण जसे की भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा, भारतीय इतिहास आणि याचबरोबर आद्याक्षर या सर्वांचं शिक्षण दिलं जायचं आणि त्याचबरोबर त्यांना घोडसवारी असेल किंवा लष्करी प्रशिक्षण जे असेल ते देखील दिलं जायचं. तर जिजाबाईंना हे सर्व प्रशिक्षण मिळालेलं होतं. या संदर्भामध्ये प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर एस ए बाहेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ या पुस्तकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जाधव वंशातील स्त्रिया सुशिक्षित होत्या. त्याचबरोबर या स्त्रिया आपल्या घरातील पुरुषांच्या अनुपस्थितीमध्ये न्यायदान करण्याचे काम किंवा कामकाज जे काय आहे, राजकीय कामकाज जे आहे ते करण्याचं काम करीत होत्या. तर बाहेकरांचं जर आपण हे मत ग्राह्य मांडलं तर आपण यावर शत प्रतिशत असा विश्वास ठेवू शकतो की जिजाबाई ज्या आहेत या उच्च शिक्षित होत्या, सुसंस्कृत होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांना या सर्व प्रकारचं प्रशिक्षण जे आहे हे त्यांच्या परिवारामध्ये दिलं गेलं होतं. तत्कालीन प्रथेनुसार जिजाबाई यांचा विवाह त्यांच्या वयाच्या अगदीच 12-11-12 वर्षी या बद्दल साहित्यिकांचं थोडस साहित्यिकांचं म्हणण्यापेक्षा इतिहास संशोधकांचं थोडं मत इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु आपण एवढं ग्राह्य धरू शकतो की 11-12 वयामध्ये जिजाबाई यांचा विवाह वेरूळचे निजामशाही सामंत मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे यांच्याशी झाला. आता हा जो विवाह झाला या विवाह संदर्भामध्ये मराठी बखरकार जे आहेत त्यांनी खूपशा कथा रंगवलेल्या आहेत. आता या सर्व कथा ज्या आहेत या कथा जर आपण ग्राह्य मानू लागलो तर थोडस आपल्याला या महान चरित्रांचं जे काही व्यक्तित्व आहे किंवा त्यांची जी विचारदिशा आहे ही विचारदिशा आपल्याला खटकू लागते. आणि म्हणूनच आपण मराठी बखरकारांनी रंगवलेल्या ह्या ज्या कथा आहेत त्यांच्या विवाह संदर्भातल्या या थोड्याशा बाजूला ठेवू आणि आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू की भोसले आणि जाधव ही दोन्ही घराणी जी आहेत ती वजनदार होती, मातब्बर होती, पराक्रमी होती आणि सर्व संमतीने जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा विवाह झाला होता. जिजाबाई यांचा शहाजीराजे यांच्याशी विवाह झाल्यानंतर जिजाबाई शहाजींच्या जीवनामध्ये सक्रिय झाल्या. शहाजी महाराजांच्या किंवा शहाजीराजांच्या या जीवनामध्ये त्या सक्रिय झाल्यानंतर एक गोष्ट वारंवार त्यांच्या निदर्शनाला येत गेली की शहाजी राजे जे आहेत हे देखील परकीय मुस्लिम शासकांच्या चाकरीमध्येच आपला पराक्रम जो आहे तो खर्ची पाडत आहेत. एकीकडे त्यांच्या मनामध्ये आपल्या वडिलांची, आपल्या भावांची जी हत्या झालेली होती निजामाच्या दरबारामध्ये तो सल जो आहे तो त्यांच्या आतमध्ये होताच आणि तोच सल घेऊन ज्या वेळेला त्या शहाजीराजांच्या जीवनाकडे पाहू लागल्या त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण झाली. आणि आपल्या आपलं व्यक्तिगत दुःख, आपल्या माहेरचं जे दुःख त्यांच्या मनामध्ये होतं ते अधिक तीव्र रूपानं त्यांच्या मनामध्ये घर करू लागलं. हा जो विचार त्यांच्या मनामध्ये होता किंवा जी काही परकीय शासकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये जी नाराजगी होती हीच नाराजगी ठीक शहाजीराजांच्या मनामध्ये देखील होती. याचं कारण असं की शहाजीराजे देखील अतिशय पराक्रमी होते, वीर होते. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मुस्लिम शासकांच्या चाकरीमध्ये आपलं नाव मान मरातब मिळवला होता, परंतु त्यांना देखील लखोजी जाधवराव यांच्याप्रमाणे सत्तेमध्ये कोणी कुठलाच मोठा अधिकार जो आहे तो नव्हता निर्णय घेण्याचा. आणि अशामुळे त्यांना असं वाटत होतं की माझ्यासारख्या एका वीर सरदाराला आपल्याच महाराष्ट्रामध्ये परकीय शासक अशा प्रकारची वागणूक देत आहे तर माझी जी जनता आहे जी सामाजिक, राजनैतिक, आर्थिक स्थितीवर अतिशय दयनीय जीवन जगत आहे,
बत्तर किंवा ज्याला आपण असं म्हणू की खूप दयनीय असं जीवन जगण्यास जगत आहे, तर यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग अशा पद्धतीचा विचार ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता त्याच वेळेला त्यांच्या या विचाराला जिजाबाई देखील साथ देत होत्या. आणि मग यातूनच शहाजी राजांनी दोन वेळेला हे सर्व सत्तांतर जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतंत्र राज्य स्थापित करण्याची करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला ते त्यामध्ये असफल झाले, त्यांना त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं नाही. आणि मग थोडीशी नाराजगी जी आहे ती त्यांच्या मनामध्ये बनून राहिली, किंवा तीच नाराजगी घेऊन जिजाबाई आणि शहाजी राजे जे आहेत ते आपला आपलं जे उद्दिष्ट जे आहे ते मनामध्येच ठेवून आपले कार्यरत राहिले. तर महाराष्ट्राच्या जी त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती होती, या तत्कालीन परिस्थितीवर आपण जर विचार केला किंवा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला हे लक्षात येतं की जिजामाता ज्या आहेत या लष्करी प्रशिक्षणाने त्यांच्यामध्ये ते गुण होते किंवा त्यांच्याकडे राजनैतिक दृष्टी होती, दूरदृष्टी होती. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी स्वतंत्र राज्य स्थापित झालं पाहिजे असं देखील त्यांना वाटत होतं, परंतु त्या स्वतः यामध्ये सक्रिय होऊ शकत नव्हत्या, कारण तत्कालीन रूढी परंपरा होती, महिलांचं एक स्वतंत्र असं जीवन पद्धती होती आणि त्याला फाटा देऊन त्या काही वेगळं करू शकत नव्हत्या. तर अशा वेळेला त्यांची दृष्टी जी आहे ही दृष्टी त्यांच्या स्वाभाविकत त्यांच्या मुलावर जाणं किंवा त्यांचा असा विचार होणं की हे जे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं जे काही स्वप्न आम्ही दोघं पाहत आहोत हे आमच्या पुत्राच्या अकर्वे आम्ही करून घेऊ अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. आणि मग त्यांनी आपल्या सर्व आशा ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजींवर, अर्थात त्यावेळेला ते बाल शिवाजी होते, बाल शिवाजींवर केंद्रित केल्या. जिजाबाईंची ही जी क्षमता होती, ही जी त्यांची दृष्टी होती किंवा राजनैतिक नैतिक विचार जो त्यांच्या मनामध्ये होता, या सर्वावर शहाजी राजांचा पूर्णतः विश्वास होता. आणि म्हणूनच त्यांनी असा विचार केला की शिवाजींच्या चरित्रघटनाची किंवा त्यांच्या व्यक्तित्व विकासाची जबाबदारी जी आहे ते विश्वासाने आपली पत्नी जिजाबाई यांच्यावर सोपवतील. अशा पद्धतीचा विचार करून ते स्वतः आदिलशाहीच्या चाकरीमध्ये कार्यरत राहिले आणि त्यांनी बाल शिवाजींना जिजाबाईंसहित पुन्हा जागीरमध्ये पाठवलं. आता हा जो इतिहास आहे या इतिहासावर काही लेखकांनी किंवा काही इतिहास तज्ञांनी आक्षेप दाखवला आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये, बऱ्याच कहाण्यांमध्ये, उपन्यासामध्ये किंवा कादंबरीमध्ये आपल्याला असा उल्लेख दिसून येतो की जिजाबाई ह्या शहाजी राजांच्या उपेक्षित पत्नी होत्या. परंतु अजिबात देखील असं नव्हतं हे सांगणारा आपल्याला इतिहास जो आहे किंवा ऐतिहासिक सत्य जे आहे, तथ्य जे आहे ती आपल्या समोर येतात की एक ज्याला आपण असं म्हणू की या संदर्भामधलं एक पत्र 13 मार्च 1649 रोजी श्री खंडोजी राजा पाटील यांनी आपले गुरु महंत गोसावी यांना लिहिलेलं होतं. आणि त्या पत्राचा आशय जो आहे तो आशय किंवा त्या पत्राचा सारांश जो आहे तो सारांश मला इथे तुम्हाला सांगायचा आहे की शहाजी राजाने आपल्या तेजस्वी पुत्राला पत्नी जिजाबाई समवेत पुन्हा इथे पाठवले आहे. त्यांच्या समवेत आवश्यक जबाबदार अधिकाऱ्यांना पाठवून काही महत्वपूर्ण उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्याची योजना आखली आहे. आता हा जो संदर्भ आहे खंडोजी राजा पाटील यांनी जे पत्र लिहिलेलं आहे या पत्राचा संदर्भ आपण जर अभ्यासला तर हेच आपल्याला दिसून येतं की पती शहाजी यांची संमती आणि त्यांचं सहकार्य यातूनच जिजाबाई ज्या आहेत त्या पुन्हा जागीर येथे येऊन बाल शिवाजींचं चरित्र गठन करण्यासाठी त्यामध्ये त्या व्यस्त झाल्या. मग अशा पद्धतीचं लेखन का व्हावं, अशा पद्धतीच्या लेखनाने आपल्या सारख्या जे अभ्यासक असतात किंवा आपल्यासारखे जे संवेदनशील जे अभ्यासक असतात त्यांना वाटून जातं की अशा ह्या ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टी नेहमीच जे महान साहित्यिक चरित्र जे असतात त्यांना खंडित करण्याचं किंवा त्यांच्या चरित्रावर काही शिंतोडे ओढवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं ज्या वेळेला ऐतिहासिक गोष्टीवर काही भाष्य करायचं असेल किंवा ऐतिहासिक गोष्टीचा आधार घेऊन काही साहित्यिक लेखन करायचं असेल तर त्यावेळेला
त्यांनी निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे, याचं भान ठेवलं पाहिजे आणि जे सत्य आहे, योग्य आहे आणि जे आपल्या चिंतनातून समोर येतं त्याच गोष्टी समाजासमोर आणल्या पाहिजेत. आता ज्या वेळेला जिजाबाई पुण्यामध्ये आल्या त्यावेळेला पुण्याची जी स्थिती जी आहे ती खूपच प्रतिकूल अशी होती आणि अशा प्रतिकूल स्थितीमध्ये आपल्या मुलाचं संगोपन अतिशय काही खास असं उद्दिष्ट समोर ठेवून करणं आणि तिथे टिकून राहणं ही फार मोठी एक त्यांच्या दृष्टीने एक फार मोठी परीक्षाच होती आणि या परीक्षेमध्ये जिजाबाई अतिशय उत्तीर्ण झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर जिजाबाईंनी जी बाल शिवाजीचं चरित्र गठन व्यक्तित्व विकास करण्याची सुरुवात केली ती त्यांना हे सर्वजण आपण जाणतो कारण आपण कथा कादंबऱ्यामधून इतिहासामधून या गोष्टी ऐकलेल्या आहेत की बाल शिवाजींना त्या आपल्या पितृकुलामध्ये वीर पराक्रमी जे योद्धे होऊन गेले त्यांच्या कथा ऐकवित होत्या. त्याचबरोबर आपल्या भारतामधील जे महान राजे किंवा शूर पराक्रमी वीर होऊन गेलेले आहेत त्यांच्या कथा ऐकवित होत्या आणि त्यातूनच शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पराक्रम, धैर्य, धाडस किंवा पुढे जायचं आहे या गोष्टीचा विचार जो आहे त्या रुजवीत होत्या. मग केवळ बाल शिवाजींनाच त्या वीर कथा ऐकवित होत्या असं नाही तर शिवाजी महाराज ज्या वेळेला युवावस्थेमध्ये पोहोचले तर युवावस्थेमध्ये पोचल्यानंतर शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे किंवा त्यांची प्रतिमा जी आहे ती अतिशय विश्वासपात्र झाली पाहिजे, नैतिकतेने परिपूर्ण झाली पाहिजे, ते संयमी, आदर्श, दयाळू राजा म्हणून नावरूपास आले पाहिजेत. यासाठी खास करून त्यांनी नैतिकतेचे धडे जे आहे, संयमाचे धडे जे आहेत ते शिवाजी राजांना दिले आहेत आणि युवा अवस्थेमध्ये हे मिळालेले धडे जे आहेत हेच धडे घेऊन शिवाजी महाराज पुढे गेलेले आपल्याला दिसून येतात आणि मग शिवाजी राजांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले की त्या प्रसंगी ते विचलित होऊ शकले असते, त्यांचा संयम जो आहे तो ढळू शकला असता, परंतु जिजाबाईंनी दिलेले हे जे संस्कार होते हे संस्कार त्यांच्या मनावर इतके कोरले गेले होते किंवा इतके बिंबले होते की प्रत्येक या आकर्षणाच्या समयी किंवा विचलित होण्याच्या समयी त्यांनी स्वतःला अतिशय सक्षमतेने, संयमाने आणि नैतिकतेने परिपूर्ण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हे सारं श्रेय जे आहे ते आपण जिजाबाईंना देऊ शकतो. आता जिजाबाईंनी शिवाजी राजांचं हे जे व्यक्तित्व गठन जे केलं हे व्यक्तित्व गठनापर्यंतच त्या सीमित होत्या का? तर अजिबात नाही. हे व्यक्तित्व गठन त्यांनी केलंच, परंतु त्याचबरोबर ज्या वेळेला शिवाजी राजांचा प्रत्यक्ष राज्यकारभार सुरू झाला, राज्य विस्ताराची जेव्हा सुरुवात झाली त्या त्या वेळेला त्या मार्गदर्शक म्हणून शिवाजी राजांबरोबर राहिले. कारण शिवाजी राजांचा जो तेज गतीनं किंवा गतिमान पद्धतीनं जो राज्य विस्तार होऊ लागला तो राज्य विस्तार बघून आदिलशहा किंवा अन्य जे शत्रुपक्ष जो आहे तो विचलित होऊ लागला. खास आदिलशहा जो आहे त्याला अशी चिंता लागून राहिली की अशा पद्धतीनं शिवाजी जर आपला राज्य विस्तार करू लागला आहे तर अशीच स्थिती राहिली तर एक दिवस असा येईल की यांचं राज्य जे आहे ते संपुष्टात येईल आणि म्हणून काही राजकीय घडामोडी घडत गेल्या आणि त्या घडामोडी अनुसार राजा शहाजी जे आहेत त्यांना आदिलशहाने बंदी बनवलं आणि प्रस्ताव शिवाजी महाराजांसमोर असा ठेवला की तुम्ही राज्य विस्ताराच्या या कारवाया बंद करत असाल, त्यानुसार तुम्ही तह करत असाल तरच आम्ही शहाजींना आमच्या बंदी खाण्यातून किंवा आमच्या बंधनातून मुक्त करू. मग ज्या वेळेला आपले वडील अशा पद्धतीनं शत्रुपक्षाच्या हाती लागले आहेत किंवा हाती बंदिस्त आहेत ही गोष्ट जेव्हा शिवाजी राजांनी अनुभवली त्यावेळेला त्यांचं मन विचलित होणं स्वाभाविक आहे आणि त्या स्थितीमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की राज्य विस्ताराला आपण स्थगिती देऊ आणि आदिलशहाशी तह करू. परंतु त्यावेळेला जिजाबाईंनी शिवाजी राजांच्या या निर्णयाला विरोध दाखवला आणि त्यांचा हा जो विरोध दाखवणं किंवा त्यांचा हा जो निर्णय आहे हा निर्णयच जिजाबाईंच्या व्यक्तित्वाला खूप उंचीवर नेऊन ठेवतो. कारण स्वसुखापेक्षा राष्ट्र विकासाला महत्व देणारी ही जी महान असामान्य स्त्री आपल्याला हेच दर्शवून जाते की स्व वैयक्तिक जीवनाच्या आहुतीवरच मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाया घालायचा असतो.
आणि अशी शिकवण असं मार्गदर्शन त्यांना शिवाजी राजांना वेळोवेळी मिळत गेलं आणि त्याचमुळे ते आपल्या उद्दिष्टा प्रति अतिशय समर्पित झाले आणि आपलं उद्दिष्ट जे आहे ते त्यावर ते काम करत राहिले. जिजाबाईंच्या स्वप्न शिवाजी राजांच्या मार्गदर्शक होत्या, त्याचबरोबर त्या अत्यंत स्वाभिमानी होत्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यवनांची सत्ता ही त्यांच्या स्वाभिमानाला पोचलेली सगळ्यात मोठा धक्का होता की महाराष्ट्र. आणि म्हणूनच त्या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या दयनीय जीवन जगण्यास भाग असलेले हे जे सामान्य जनता होती, या जनतेसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी निश्चित असं त्यांचं आपलं राज्य निर्माण करण्याच्या प्रेरणेने किंवा इच्छेने प्रेरित होत्या. आता ही प्रेरणा जी आहे ही त्यांचा स्वाभिमानच आपल्याला दर्शवून जाते. तर त्यांनी शिवाजी राजांचे जो राज्यकारभार होता त्या राज्यकारभारामध्ये अनेक ठिकाणी जिजाबाईंचा स्वाभिमान जो आहे तो दिसून येतो की त्यांनी कधीही स्वाभिमानाशी तडजोड करणं नाही स्वीकारलं. शाहिस्तेखानाचा अशी बरीचशीच उदाहरणे आहे शिवाजी राजांच्या कार्यकालामध्ये, परंतु आपण जर शाहिस्तेखानाचं उदाहरण घेतलं तर शाहिस्तेखानाने पुण्याच्या लाल महालामध्ये, जिजाबाईंच्या लाल महालामध्ये बरेच दिवस वास्तव्य केलं आणि त्यावेळेला त्यांचा स्वाभिमान जो आहे तो खूप विचलित झाला की आपल्याच महालामध्ये शत्रू वास्तव्य करत आहे आणि आपण शांत बसत आहोत. तर ही फार मोठी चूक आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी ही गोष्ट किंवा त्या दृष्टीने त्यांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं आणि त्या प्रेरणेमधूनच आपण बघतो की कशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत त्या महाराजांच्या कडून झाल्या. म्हणजेच त्यांनी आपल्या या अशा अनेक साऱ्या कृतीतून हे दाखवून दिलं की स्वाभिमानाबरोबर तडजोड करणं म्हणजेच पारतंत्र्याच्या बेडीमध्ये अडकून राहणं. आणि त्यांनी हे आपलं जे म्हणणं होतं, आपला हा जो विचार होता, हा वेळोवेळी महाराजांच्या समोर, शिवाजी राजांच्या समोर ठेवला आणि शिवाजी राजांना स्वातंत्र्य पटकून सांगितलं. जिजाबाईंच्याकडे ज्या पद्धतीने स्वाभिमान होता त्याच पद्धतीने त्यांची दूरदृष्टी जी आहे ती वेळोवेळी प्रकट झाली आहे. आणि जो सत्तेमध्ये असतो किंवा ज्याच्यामध्ये ज्याला नेतृत्व करायचं आहे अशा व्यक्तीसाठी दूरदृष्टी ही खूप आवश्यक आहे. दूरदृष्टीच्या अभावामध्ये नेतृत्व जे आहे ते कच्चं पडण्याची शक्यता असते. तर जिजाबाईंच्या मध्ये ही जी दूरदृष्टी आहे या दूरदृष्टी संदर्भामध्ये गोविंद सरदेसाई यांनी मराठी रियासत या शोधग्रंथामध्ये बरेचसे असे उल्लेख केलेले आहेत की जिजाबाईंची दूरदृष्टी जी आहे ती वेळोवेळी शिवाजी राजांच्या प्रशासनामध्ये कशा पद्धतीने कार्यरत होती आणि म्हणूनच जिजाबाईंचं जे मत होतं त्या मताला राजांच्या या शासन काळामध्ये खूप महत्व होतं असं आपल्याला दिसून येईल. जिजाबाईंमध्ये दूरदृष्टीप्रमाणेच अपूर्व असं धैर्य होतं. यवनांनी काबीज केलेल्या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या पुत्राला त्या दृष्टीने तयार करणं हे केवळ धैर्यवान व्यक्ती हे काम करू शकते आणि हे धैर्य जिजाबाईंकडे होते. तर या त्यांच्या धैर्यामुळेच अनेकदा त्यांनी शिवाजी राजांना मनोबल, शिवाजी राजांचं मनोबल वाढवण्याचं काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये पुरंदर तहाचा प्रसंग असो, पुरंदर लढाईच्या वेळेला मुरारबाजी याची हत्या झालेली असो किंवा कोंढाणा किल्ल्यावरची चढाई असो, अशा अनेक प्रसंगामध्ये राजे अतिशय हताश झालेले आपल्याला दिसून येतात, निराळ झालेले, हताश झालेले किंवा एक नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रत्येक प्रसंगी जिजाबाई ह्या प्रेरणास्त्रोत बनून शिवाजी राजांच्या बरोबर राहिलेल्या आहेत आणि म्हणूनच हे जे प्रेरणास्त्रोत जे आहे त्या केवळ एवढ्या याच कारणाने बनू शकल्या की त्यांच्यामध्ये अपार असं धैर्य होतं आणि जे त्यांच्या मनामध्ये धैर्य होतं तेच धैर्य त्यांनी आपल्या पुत्राला वेळोवेळी दिलं आणि त्याच कारणाने आपण बघू शकतो की हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न जे आहे ते पूर्णत्वास गेलेलं आहे. जिजाबाईंच्याकडे राजनैतिक दृष्टी देखील अपूर्वशी राजनैतिक दृष्टी होती. एक महिला असून देखील
प्रत्यक्ष राज्यकारभार न करून देखील त्यांच्यामध्ये जी राजनैतिक दृष्टी होती या राजनैतिक दृष्टीचा उपयोग जो आहे तो अनेकदा प्रशासनामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच शिवाजीराजांच्या प्रशासनामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग अनेक कारणाकारणाने किंवा अनेक वेळेला झालेला आपल्याला दिसून येईल आणि हे इतिहास संमत आहे. मराठी ऐतिहासिक ग्रंथांमध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये आपल्याला हे दिसून येते की जिजाबाईंनी अनेक वेळेला न्यायदान केलेलं आहे. अनेक प्रतिकूल अशा प्रश्नांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यावेळेला शिवाजीराजे आग्रा भेटीसाठी निघून गेले त्यावेळेला त्यांच्या अनुपस्थितीमध्ये राज्यकारभार करण्याचं काम जे आहे किंवा राज्यपाल सांभाळण्याचं काम जे आहे ते जिजाबाईंनी केलेलं आहे असे अनेकशे इतिहासाचे दाखले आपल्याला मिळतात. तर ही सारी जी त्यांची राज्य कुशलता होती या कुशलतेवर त्यांचे पती शहाजीराजे यांचा 100% विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्व विकासाची फार मोठी जबाबदारी जी आहे ती जिजाबाईंच्यावर सोपवलेली आपल्याला दिसून येते. ज्या वेळेला जिजाबाईंची इच्छा जवळजवळ पूर्ण होत आली शिवाजीराजांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला आपल्या राज्याचा विस्तार केला आणि त्यावेळेला एक समाधानाची भावना राजांच्या मनामध्ये होती. परंतु हे समाधानापर्यंतच राजे स्थिर होते. अधिकृत राज्याभिषेक करून आपल्याला छत्रपती म्हणून घ्यावं अशासाठी किंवा या विचाराने ते कधीच प्रेरित नव्हते किंवा असा त्यांचा कोणताही आग्रह नव्हता. परंतु या विचारावर जिजाबाई खूप आग्रही होत्या कारण तत्कालीन काळामध्ये जो शत्रुपक्ष होता त्या शत्रुपक्षानं असं मानलं होतं की शिवाजीराजे हा एक सरदार पुत्र आहे आणि सरदार पुत्रानं आपल्या बलाच्या जोरावर किंवा जोर जबरदस्ती करून काही इलाक्यावर काही क्षेत्रावर आपली हुकूमत निर्माण केली आहे आणि हुकूमत निर्माण करून कोणी फार मोठा राजा किंवा छत्रपती होऊ शकत नाही. तर अशा या संकुचित प्रवृत्तीच्या लोकांसाठी किंवा अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी जिजाबाईंनी राजांच्या समोर आग्रह धरला की त्यांनी राज्याभिषेक करून आपल्या छत्रपती होण्यावर शिक्कामोर्तब करावं. आणि मग जिजाबाईंच्या सूचनेनुसार राजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ते छत्रपती या रूपानं आपल्या समोर आलेले आपल्याला दिसून येत. आणि मग महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अगदीच अल्प कालावधीमध्ये म्हणजे काही ठिकाणी इतिहासामध्ये राज्याभिषेकाच्या 12व्या दिवशी जिजाबाईंचा देहांत झाला असं नोंद आहे तर काही ठिकाणी 15व्या दिवशी झाला अशी नोंद आहे. आपण जर 6 जूनला राज्याभिषेक झाला आणि 17 जूनला त्यांचा देहांत झाला असं जर ग्राह्य मानू तर 12 दिवसाचा हा कालावधी दिसून येतो. तर याकडे आपण जर थोडस भाऊक होऊन विचार केला किंवा भाऊक होऊन आपण यावर या घटनेकडे पाहिलं तर आपल्याला आपण असंच म्हणू शकू की जिजाबाईंच्या जीवनाचं एकमात्र लक्ष होतं किंवा एकमात्र त्यांच्या समोर ध्येय होतं की त्यांना या महाराष्ट्रातल्या थकल्या भागल्या दुःखी जनतेसाठी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती. या जनतेला त्यांचा आपला मराठा राजा जो आहे तो द्यायचा होता आणि ही गोष्ट किंवा ही घटना साध्य झाल्यानंतर त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण झालं आणि त्या अनंतामध्ये विलीन झाल्या. तर आपण ह्या सर्व गोष्टी थोड्याशा भावुकतेने विचार करू तर असा विचार करू किंवा आपण जर ऐतिहासिक पद्धतीने तटस्थ पद्धतीने विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की जिजाबाईंनी आपलं लक्ष जे आहे ते साध्य केलं आणि या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना जी आहे ती राजा शिवाजी यांच्या माध्यमातून केलं. तर राजा शिवाजींना आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या रूपानं त्यांच्या प्रती आपण नतमस्तक आहोत. तर त्या स्वराज राज्याचे प्रेरणास्रोत किंवा त्या स्वराज्याचा सूत्रधार म्हणून आपण राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या प्रती सश्रद्ध बनून जातो किंवा सश्रद्ध होतो. आता हा सर्व इतिहास जिजाबाईंचा आपण जर बघितला तर या इतिहासामधून आपल्याला एक गोष्ट आपल्या समोर येते की जिजाबाई ज्या आहेत त्या राजा शिवाजी यांच्या मार्गदर्शक हीच भूमिका आपल्या समोर प्रामुख्याने येते. मग अशी ही भूमिका असताना देखील काही वेळेला इतिहासामध्ये काही अशा नोंदी किंवा अशा घटना रेखांकित झालेल्या आहेत चित्रित झालेल्या आहेत की ज्या या वर थोडस
अशा या आपल्या जिजाबाईंच्या प्रती जी आपली श्रद्धा आहे यांना थोडस बाधा पोहोचवण्याचं काम करतात. की मला अजूनही आठवत आहे की माझ्या लहानपणी मी ज्या काही बाल शिवाजींच्या कथा वाचत होते किंवा शिवाजी राजांचा महाराष्ट्राचा इतिहास बालकथांच्या माध्यमातून वाचत राहिले किंवा ज्या वेळेला महाविद्यालयीन जीवनामध्ये मी इतिहासाच्या संदर्भामधलं साहित्य वाचलं तेव्हा अनेकदा आणि खास करून जे साहित्य म्हणजे कहाणी उपन्यास किंवा साहित्याचे जे अलग विधा आहेत लेख वगैरे याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं दिसून आलं की जिजाबाई ह्या शिवाजी राजांच्या मार्गदर्शक नसून खरे मार्गदर्शक हे रामदास स्वामी आहेत. पण लहानपणी ह्या गोष्टी वाचायला बऱ्या वाटायच्या किंवा कारण लहानपणी त्या छोट्या बालकथांमध्ये रामदास स्वामी उभारलेले त्यांच्या चरणाशी शिवाजी महाराज झुकलेले अशी चित्र आपण पाहायचं आणि त्या चित्राच्या साईडला किंवा बाजूला असं लिहिलेलं आपल्याला दिसून यायचं की शिवाजी राजे जे आहेत ते ज्या ज्या वेळेला समस्यांनी ग्रस्त झाले ज्या ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली त्यावेळेला ते रामदास स्वामींच्या चरणाशी पोहोचले आणि रामदास स्वामीने त्यांना आशीर्वाद दिला मार्गदर्शन दिलं आणि मग त्यानुसार त्या समस्या ज्या आहेत त्यांचं निवारण केलं गेलं. किंवा अगदी इथंपर्यंत सुद्धा अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की रामदास स्वामी यांनीच शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं मार्गदर्शन केलं. मी जो इतिहासाचा हिंदी उपन्यास अर्थात हिंदी ऐतिहासिक उपन्यासाचा अभ्यास केला त्या उपन्यासामध्ये तर अगदी इथंपर्यंत असं लिहिलेलं आहे की जिजाबाईंना ज्या वेळेला पुत्र प्राप्ती झाली त्यावेळेला रामदास स्वामी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या पोटी इतक्या महान अशा चरित्राचा जन्म झालेला आहे की हा पुढे जाऊन खूप मोठी कामगिरी करेल. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला इतिहासावर प्रेम करणारे इतिहासावर इतिहासाचा अभ्यास करणारे जे लोक असतात त्यांना खरंच खूप वेदना होतात. आणि मग या संदर्भामधला ज्या वेळेला आपण सूक्ष्मतेनं ज्या वेळेला अभ्यास करू लागतो त्यावेळेला शन जोशी लिखित शिवकालीन शकावली नावाचा एक जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असं नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट 3 एप्रिल 1672 रोजी झाली. आता 3 एप्रिल 1672 रोजी शिवाजी महाराज आणि रामदास यांची जर भेट झाली असेल तर त्याच्यानंतर केवळ 8 वर्षानंतर महाराजांचा देहांत झाला 1680 साली. मग या 8 वर्षामध्ये राज्य स्थापित झालं का? अजिबातच नाही. हे जे राज्य स्थापित झालं याची प्रक्रिया खूप मोठी होती आणि जी लखुजी जाधवरावांच्यावर जो अन्याय झाला तिथून पासून ही स्थिती जी आहे मानसिक स्थिती जी आहे ती जिजाबाईंची निर्माण झाली आणि एकंदरीतच महाराष्ट्रातलं असं वातावरण झालं की महाराष्ट्रासाठी स्वतंत्र मराठी राज्याची आवश्यकता आहे. तर मग अशासारख्या या ज्या गोष्टी आहेत त्या लिहिण्याचं कारण काय? तर याला आपण केवळ संकुचित मनोवृत्ती असंच म्हणू शकतो. सर जदुनाथ सरकार यांनी देखील या गोष्टीचा पूर्णतः विरोध केलेला आहे आणि म्हणूनच आपण देखील ज्या वेळेला अगदी सूक्ष्मतेने एखाद्या विषयाला निवडतो किंवा त्या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण जाणीवपूर्वक अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या महान चरित्राला खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत महान चरित्रावर शिंतोडी उडवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा गोष्टीनं जाणीवपूर्वक दूर केलं पाहिजे. त्याचा सखोल अभ्यास करून त्याच्या मुळाशी शिरून त्याचा परिपूर्ण अभ्यास करून ज्या सही ज्या योग्य ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी पाठकांच्या समोर आणल्या पाहिजेत आणि असं जर आपण करू तरच आपण या महान चरित्रांना न्याय देऊ शकू. अन्यथा जे काही आपण पुस्तकांमध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये वाचतो तोच इतिहास आहे असं गृहित धरून आपण जर चालत राहिलो तर अनेकशा महान चरित्रांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे आणि असा अन्याय होण्यापासून आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे. तर एकंदरीतच आपण जर जिजाबाईंचा हा संपूर्ण प्रदीर्घ असा प्रवास बघितला तर या प्रदीर्घ प्रवासावर आपण हेच म्हणू शकतो की जिजाबाई ह्या आदर्श तत्वांच्या जननी आहेत. त्या राष्ट्रवादी नेता आहेत आणि त्यांच्या या राष्ट्रवादी विचारांचा आधार घेऊन त्यांच्या चरित्रगत विशेषता म्हणजे आपण असं म्हणू की शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक
म्हणून त्यांनी वठवलेली भूमिका, त्याचबरोबर त्यांचं जीवन ध्येय, त्यांचा स्वाभिमान, त्यांच्यामधील धैर्य, त्यांची राजनैतिक दृष्टी, त्यांची दूरदृष्टी किंवा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अगदी सक्षमतेने पेटून उठण्याची जी हिंमत, जी ताकद जी त्यांच्यामध्ये आहे, ही ताकदच एक महान आदर्श जो आहे तो आपल्या समोर ठेवून जातो. आणि आपण अगदी अभिमानाने म्हणू शकतो की 17व्या शतकामध्ये असामान्य स्त्री जीवनाची परंपरा जिजाबाई यांनी स्थापित केली. आणि ही परंपरा जी आहे ही परंपरा कालानुरूप पुढे चालत आली. या मधल्या काळामध्ये देखील अशा महान हस्ती ज्या आहेत, महान महिला ज्या आहेत, या घडून गेल्या. त्यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. सामाजिक योगदान जे आहे ते त्यांचं दिलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये सुद्धा, आजच्या या विषम परिस्थितीमध्ये सुद्धा, जर आपण जिजाबाईंचं चरित्र, त्यांच्या चरित्रगत विशेषता यांचा उपयोग करून आजच्या विषम स्थितीमध्ये राष्ट्रीय चरित्र गठन निर्माण करण्याच्या दृष्टीनं जर काम करू, तर निश्चित आपण असं म्हणू शकू की आपण जिजाबाईंच्या या महान चरित्राच्या प्रती सश्रद्धा आहोत. तर आजच्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने मला जिजाबाईंच्या बद्दल काही, मला जी माहिती होती ती माहिती आपल्या समोर मांडण्याची संधी मिळाली. ही संधी मला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शाणे दिवान सर यांनी दिली, डॉक्टर शिखरे सर यांनी दिली. त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे मी आभार मानते आणि इथे माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण राष्ट्रमाता जिजाऊ या आपल्या जवळजवळ 50 मिनिटाच्या आपल्या मंथनामध्ये आपण अगदी रामायण महाभारतापासून आपल्या व्याख्यानाची सुरुवात करून ते यादवांच्या पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत महाराणी जिजाबाई यांच्या जीवनातील अनेक पैलू या ठिकाणी अतिशय साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये आपण उलगडून दाखवलेत, त्याबद्दल धन्यवाद. या संपूर्ण आपल्या व्याख्यानामध्ये आपल्यातला एक संशोधक सदैव त्या ठिकाणी काम करत होता आणि ऐतिहासिक संदर्भ, इतिहासातील दाखले देत आपण महाराणी जिजाबाई यांच्या कार्याची या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यमध्ये महाराजाबाई काय होते, अशा प्रकारे त्यांचा नैतिक मनोबल उंचवण्याचं काम केलं, या संदर्भात अतिशय छान माहिती दिली. आपण मॅडम आपल्या व्याख्यानाच्या शेवटी रामदास स्वामींचा देखील उल्लेख केला. मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व सहभागींना ही माहिती देऊ इच्छितो की शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार जे थोर इतिहासकार होते, त्यांनी यावरती खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनात असा निष्कर्ष काढलेला आहे की त्यांच्या उभय आयुष्यामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची कुठेही भेट झालेली नव्हती. त्यामुळं आपण हिंदी साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये ज्या काही प्रकारे लिखाण केलं जातं आणि त्या लिखाणाच्या माध्यमातून एका खूप मोठ्या माणसांचं कर्तृत्व हिरावून घेण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करतात, यावर देखील आपण प्रकाश टाकलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज जिजाबाई या धार्मिक सहिष्णू होत्या. त्याचं एक उत्तम उदाहरण ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मारलं, त्यावेळेला त्यांचं शिर हे प्रतापगडावर घेऊन नेण्यात आलं. त्यावेळेला शिवाजी महाराजांना असं विचारण्यात आलं महाराणी जिजाबाई यांच्याकडून की तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत आपला शत्रू होता, शत्रू आता मारलेला गेला केलेला आहे, तेव्हा त्याच्या शरीराचं काय केलं आहेस तू, तेव्हा त्याचं विधीपूर्वक दफन करावं प्रतापगडाच्या पायथ्याशी असा आदेश दिला आहे. केवळ आदेशच दिला नाही तर ती जी काही दफन केलेली जागा आहे त्या ठिकाणी त्याचं विधीपूर्वक नित्यपूजा व्हावी या अनुषंगानं तिचं वर्षासन देखील लावून दिलेलं होतं, हा इतिहासातील दाखला आहे. त्यामुळं त्या धर्मसहिष्णू होता आणि त्यांच्या धर्मसहिष्णुतेचा प्रभाव शिवचरित्रावरती कशा प्रकारे पडला होता हे देखील आपण सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या प्रेरणातून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर के शाणे दिवान सर, जे आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर आर के शाणे दिवान सर. आजच्या राजमाता जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी राजमातांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख व्याख्याते म्हणून जे आहेत ते सरोज पाटील या शाहू क्लबचे समन्वयक
डॉक्टर शिकरे सर, त्यांचे अन्य दोन सहकारी, या सर्वांना अगदी मनापासून सुरुवातीलाच धन्यवाद देतो आहे. खर तर 45-50 मिनिटांचं व्याख्यान ऐकल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या संदर्भानं काही बोलावं अशा पद्धतीचा अभ्यास माझाही स्वतःचा नाही आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या पद्धतीनं डॉक्टर सरोज पाटील यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे, ती मांडणी होत असताना राजमाता जिजाऊंच्या व्यक्तित्वातील वेगवेगळ्या स्वरूपाचे पैलू तर आपल्या समोर आलेच आले, पण संशोधक वृत्तीनं एखाद्या गोष्टीकडे कसं पाहावं याचाही एक सुरेख वस्तुपाठ डॉक्टर पाटील यांच्या या व्याख्यानातून आपल्या समोर आलेला आहे. खर तर 17व्या शतकामध्ये अनेक गोष्टी घडत होत्या, म्हणजे ज्या गोष्टी घडत होत्या त्या गोष्टींच्या माध्यमातून या देशामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची पायाभरणी झाली असं म्हटलं तर काही फारसं चुकीचं ठरत आहे. म्हणजे या देशाला 1947 साली अधिकृतरित्या स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याचा पहिला हुंकार ज्याला म्हणतो आपण, मराठीमध्ये हा शब्द खूप चांगल्या पद्धतीने वापरला जातो, की स्वातंत्र्याचा पहिला विचार जो आहे तो विचार कुणी दिला याचं पहिलं उत्तर या देशामध्ये दिलं जातं ते महाराष्ट्राच्या पातळीवरती दिलं जात. आता डॉक्टर पाटील यांनी काही संदर्भ सांगितले आणि त्यामध्ये शहाजीराजेंच्या मनात आलेला तो विचार, जिजाऊंच्या कर्तृत्वशाली विचारांनी त्यांना दिलेलं प्रोत्साहन आणि छत्रपती शिवरायांनी ती केलेली प्रत्यक्ष कृती आणि राज्याभिषेक, हा सगळा जेव्हा प्रवास आपण बघत असतो त्यावेळी एक लक्षात येतं की या सगळ्या प्रवासामध्ये राजमातांचं योगदान जे आहे ते योगदान अनेक पातळीवरती खूप महत्वाचं आहे. ही मांडणी करत असताना देखील त्यातील अनेक संदर्भ जे आहेत ते डॉक्टर पाटील यांनी आपल्या समोर ठेवले. खर तर त्यांच्या व्याख्यानाचा विषय जो आहे राजमाता जिजाऊ असा होता आणि त्यांनी मगाशी शिकरे सर म्हटले त्या पद्धतीनं अगदी दमयंती रुक्मिणी असे संदर्भ घेत त्याच्यानंतर सूर्यवंश चंद्रवंश यादव जाधव च्या ऐतिहासिक स्वरूपाची मांडणी अतिशय सावधपणे केली. मी सावधपणे हा शब्द यासाठी वापरतो आहे की इतिहासामधले सगळे संदर्भ एकाच वेळी आपल्या समोर येत नाहीत. तर माझं एक नेहमीच विधानच असतं की इतिहासाचं शेवटचं पान हे नेहमी रिकामत असतं. ते यासाठी रिकाम असतं की असे संदर्भ काळाच्या पातळीवरती कधी कधी येत राहतात आणि मग त्यामुळं इतिहासाची मांडणी पुरेपूर काय होत जाते, बदलत जाते. इथं मात्र मॅडमनी ज्या पद्धतीनं लखुजीराव जाधव असतील, त्यांची चाकरी करणारी किंवा ते जिजाऊंचे वडील आहेत, त्यांचा विवाह जो आहे तो विवाह कशा पद्धतीनं झाला, त्याच्यानंतर शहाजीराजे, त्याच्यानंतर मालोजीराजले भोसले जे वडील आहेत शहाजीराजेंचे, त्या सगळ्यांचे संदर्भ एका खूप छान अशा माळेमध्ये गुंफत केले. म्हणजे कुठेही असं वाटलं नाही की ते सूत्र जे आहे ते सूत्र काय होत आहे, बिघडत आहे. मला पाटील मॅडम तुमचं विशेष कौतुक यासाठी आहे की जो विषय इतिहासामध्ये मांडला जातो त्या विषयाच्या संदर्भामध्ये ठामपणे मांडणी होते आणि त्याचं कारण याच आहे की इतिहास म्हणजे काही विज्ञान नव्हे. इतिहासामध्ये संदर्भ बदलत राहतात. आता अगदी शेवटच्या क्षणी जे शिकरे सर बोलले की आपण सांगितलं 1672 दरम्यान रामदासांची भेट झाली असा कुठेतरी संदर्भ येतो आहे आणि त्याला पूर्णपणे छेद देणार असं संशोधन आप्पासाहेब पवार यांनी मांडलं. आता यामध्ये खरं काय खोटं काय, कुणाचं बरोबर कुणाचं चूक, या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या पातळीवरती सातत्यानं होत राहतात. पण तुमची भूमिका जी आहे ती भूमिका खूप महत्वाची आहे. म्हणजे तुमच्या एकूण व्याख्यानामध्ये हा एक सूर जाणवत होता की जिजाऊ ज्या आहेत त्या जिजाऊ या केवळ स्त्री नव्हे तर एक कर्तबगार स्त्री आहे. ती उच्च शिक्षित आहे, ती आदर्श पत्नी आहे, ती आदर्श माता आहे, त्याचबरोबर दूरदृष्टीनं नेतृत्व करणारी अशी कर्तबगार योद्धा देखील आहे. आणि मला वाटतं खूप छान पद्धतीनं तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये येत गेलं. म्हणजे छत्रपतींच्या 50 वर्षाच्या आयुष्यामधला जवळजवळ 35-36 वर्षाचं जगणं जे आहे, जीवन जे आहे, हे पूर्णपणे संघर्ष असणारं जीवन आहे.
म्हणजे वयाच्या 13व्या 14व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती तोरण बांधून सुरू झालेला हा प्रवास जो आहे तो 1680 पर्यंत चालला आणि या काळामध्ये अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे जसं ते लढत होते मैदानावरती तसंच इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर त्यांचं लढणं हे आपल्या घरच्या लोकांच्याशी अगदी सातत्यानं दिसत आहे. अनेक मंडळी जी आहेत ती महाराजांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये काम करताना दिसत होती जी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या बरोबर जाऊन काय झालेली होती मिळालेली होती. आणि या अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती छत्रपतींना कळत न कळत नैराश्य येत असावं आणि ते नैराश्य फार काय टिकू नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती राजमातांनी घेतलेली दिसते आहे. म्हणजे जिथं जिथं म्हणून मनाला वेदना देणारी एखादी घटना घडत जाते तिथं तिथं राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतात आणि नुसत्या उभंच राहत नाहीत तर पुढं जायचा सल्ला देत आहेत. त्या पाठीमागं काय घडलं याच्यापेक्षा पुढं आपण कशा पद्धतीनं जाणार आहोत हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जिजाऊंचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व अधिक अर्थानं आपल्याला काय करताय मांडणी करतात. मला आणखी एका गोष्टीचं पाटील मॅडम आपल्याला सांगावं असं वाटतं की ही सगळी मांडणी सूत्रबद्ध होत असतानाच ती वस्तुनिष्ठपणे कशी असावी हेही आपण या ठिकाणी मांडली. तुम्ही विधान करत असताना मला असं वाटतं असं शब्द न वापरता इतिहासाच्या पुस्तकांचे संदर्भ घेते जे हिंदी मधले असतील काही पुस्तकं काही इतिहासामधली काही पुस्तकं आहेत आणि त्यांचे विधान कोटेड करून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती गोष्टी आपण सांगत राहिला आणि मला वाटतं हे अत्यंत चांगलं असं लक्षण आहे. खर तर मॅडम आपल्याला जेव्हा मी म्हटलं की या पद्धतीनं व्याख्यान द्यायचं आहे त्याच्या पाठीमागची कारण पण होती या लक्षात घ्या. म्हणजे जेवढा इतिहास छत्रपतींचा आम्हाला माहिती आहे छत्रपतींनी केलेल्या लढाया माहिती आहे छत्रपती केलेले वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्यूहरचना माहिती आहेत त्यांचा गनिमा कावा माहिती आहे हे सगळं माहिती आहे कारण इतिहासामध्ये आणि त्याच्यानंतर शालेय पुस्तकांच्या मध्ये पुढच्या काळामध्ये हा इतिहासच प्राधान्यानं मांडला गेला. पण जिजाऊंच्या संदर्भामध्ये म्हणावं तसं विवेचन कुठं आलं नाही. मला आठवतंय श्रीमान योगी वाचत असताना मला त्या गोष्टी सगळ्या लक्षात येत होत्या की इतर कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये एवढी मांडणी झाली नाही त्याच्यापेक्षा खूप अधिक प्रमाणामध्ये श्रीमान योगी मध्ये जिजाऊंचं चित्र आलेलं आहे. आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एक अतिशय सुंदर असं एक चित्र जिजाऊंचं आमच्या समोर उभं केलं. मला तुमचं अभिनंदन करताना आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही खूप चांगले अशा चिकित्सक संशोधक आहात की फार महत्वाचं आहे. म्हणजे इतिहासाची मांडणी करत असताना किंवा इतर कुठल्याही विषयाचा मांडणी करत असताना नुसतं संशोधक असून चालत नाही तर तो चिकित्सक असायला पाहिजे आणि ती चिकित्सकपणा तुमच्या बोलण्यातून तुमच्या लेखनातून यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही एक खूप चांगली अशी मांडणी तुम्ही केली. मी तुम्हाला एक सुचवू इच्छितो मॅडम की या मांडणीच्या आधारे एक छानपैकी लेख तयार करा. म्हणजे आमच्या इथंच असं नव्हे शिवाजी विद्यापीठ असेल किंवा इतर अनेक विद्यापीठ असतील या विद्यापीठांच्या मध्ये खूप चांगलं काम झालं पण ते काम जे आहे ते लोकांच्या समोर आलं नाही. म्हणजे आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ राजमाता जिजाऊ नावानंच तो ग्रंथ आहे अर्थात तो वेगवेगळ्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून केलेली मांडणी आहे पण तो ग्रंथ काही विशिष्ट मंडळींच्या पर्यंत पोहोचला तो ग्रंथ आपल्याला काय करावा लागेल पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यांच्या पर्यंत आणावा लागेल आणि आपण जे काही रिसर्च आर्टिकल्स या ठिकाणी डिस्प्ले करतो आहे त्याच पद्धतीनं जिजाबाईच्या संदर्भामध्ये एक छानपैकी लेख तुमच्या या विवेचनाच्या आधारे जर तयार झाला तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं जिजाऊंचं कर्तृत्व जिजाऊंची एकूण उंची जी होती आणि त्यांनी जे या पद्धतीनं म्हणजे राजकीय दृष्टी असेल किंवा राष्ट्रवादी स्वरूपाच्या नेत्या होत्या अशा पद्धतीचं जे तुम्ही विधान केलं त्या विधानाला पुष्टी मिळेल. खर तर हे तुमचं आणि आमचंच काम आहे. म्हणजे माझं विधान एक नेहमीच असतं की केवळ पुतळ्यांना हार घातला किंवा केवळ एखाद्या फोटोला प्रतिमेला हार घातला इथंपर्यंत तुमचं आणि माझं काम संपत नाही. तुमचं आणि माझं काम पुढच्या पिढीला मागच्या पिढीनं केलेल्या कर्तृत्वाची आठवण करून देण्याचं काम आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रयत्न कराल. आणि तुम्ही छानपैकी मराठी बोललेला होता छानपैकी मांडणी केलेली होती याबद्दल तुमचं अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि डॉक्टर शिकरे
खरं तर तुमचं अभिनंदन मी किती वेळा करायचं हा प्रश्नच येतोय माझ्यासमोर. पण जिजामातांच्या संदर्भामधलं अशा पद्धतीचं व्याख्यान आपण घ्यावं ही सूचना आपण केली आणि त्या सूचनेबरोबरच सरोज पाटील यांचं नाव आपण सुचवलं याबद्दल मी तुमचाही अगदी मनपूर्वक आभारी आहे. खरं तर मी बघतो आहे या एकूण सगळ्या कार्यक्रमामध्ये माझी हा खूप इच्छा होती अशी की किमान आपल्या महाविद्यालयाचे 100-125 जे लोक आहेत त्या सर्व मंडळींनी या व्याख्यानाला हजर राहायला पाहिजे. एकूणच सगळ्या व्याख्यानांना हजर राहायलाच पाहिजे आहे. पण पुढच्या काळामध्ये जे लोक इथं दिसत नाही आहेत त्या लोकांना कदाचित मी बोलवून घेणार आहे. कारण ही व्याख्यानं नाही आहेत तर आपला इतिहास ती मांडत असतात आणि हा इतिहास घेऊनच आपल्या पुढे काळात जायला लागेल ही गोष्ट माझ्या प्रकर्षानं लक्षात येते आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विशेषतः सरोज पाटील आपलं आमचे शिकरे सर तुमची सगळी टीम या सर्वांचं आणि या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक मित्रांचं काही विद्यार्थी मित्रही या ठिकाणी दिसत आहेत त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आदरणीय जिजाऊंच्या प्रतिमेला पुनश्च एकदा अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे आपले श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या महाविद्यालयाचं हे 50वं सुवर्णमहोत्सव वर्ष आहे आणि या महाविद्यालयाच्या एकूण वाटचालीमध्ये जेव्हा आपलं महाविद्यालय शालीन पॅलेस येतं होतं तिथं या शाहू क्लबची स्थापना म्हणजे सुरुवात झालेली होती. सॉक्रेटिस क्लब आणि शाहू क्लब तर आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपल्या महाविद्यालयामध्ये हा शाहू क्लब अविरतपणे सुरू आहे. तर या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपले काही कार्यक्रम आयोजित करणं शक्य झालं नाही पण आज या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर सरोज पाटील मॅडम यांचं अतिशय उद्बोधक असं व्याख्यान ऐकलं आणि ते व्याख्यान अतिशय उगवत्या भाषेत दिल्याबद्दल आणि त्यांच्या आमच्या विनंतीला त्यांनी मान दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं ते आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य राकेशानी दिवाण सर त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना काही अपेक्षा आणि महाराज जिजाबाई यांच्या संदर्भातली काही निरीक्षणं नोंदवली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयातील खूप सारे शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित राहिले आणि संपूर्ण कार्यक्रम त्यांनी लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्यासमवेत काम करत असलेले सर्व शाहू क्लबचे मेंबर या ठिकाणी ते त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.